श्री गणेश श्री गजानन महाराज भक्त विजय पारायण अध्याय आठवा हे गणराया विघ्नहरा प्रथम वंदितो पार्वती तुम्हारा तू बड़ो ज्ञान भंडारा देवी सत्वरी जय जय माते श्री सरस्वती तू जळून ज्ञान ज्योती ही ग्रंथ रचना बालका हाती अंबे पूर्णा सद्गुरुराया तुझे सामर्थ्य तारक भवसागरात दिन वत्सला आमसी दुफळी होती ती शेगावत पाठी नाणे भांडणे मारा माऱ्या कुरापत तारक ऋषी देशमुखांनी डाव साधला खंडू पाटला हातुनी धरला एक प्रमाद सरकारी कागद अकोल्याला पाठवणे होते कुंडजीला तो वदे देशमुखांच्या माणसाला काम एवढे करावे त्याने तो हुकूम नाही पाहिला कागद नाही पोचविला उलट उद्धट बोली पाटलाला राग आला खंडोजीने काठीचे प्रहार केले राहे त्याच्यावर तो जाऊन वाड्यावर कानपुरती तत्पाळ देशमुखांनी संधी साधली पाटलावर फिर्याद केली गावची मंडळी सामील झाली जाऊन या देशमुखा मग खंडू पाटील घाबरला बेडी दिसू लागली त्याला श्री गजानन असो तो शरण गेला म्हणे स्वामी वाचवा उद्या सकाळी माझे हाती जरी का बेडी पडे तरी ती जनात होई हो अपकीर्ती स्वामी जया सांगा जवळ घेऊन खंडोजी सह स्वामी मुक्तता होईल तुझी निर्दोष निर्भय भावे अंतर शब्द स्वामींचा खरा झाला खंडू पाटील विद्वसुखला अपूर्व आनंद झाला त्याला धीर पाय स्वामींचे तू खरोखरीच गजानन तू तो करविसी विघ्नहरण तुझी कृपा होती म्हणून वाचलो दोषापासून आनंदे राहिला भक्त घरातच स्वामी सिद्ध गजानन एक तैलंगी ब्राह्मण कोणी धनाचा लोभी मनी धरून आला पाटीलांचे सदनी करी वेद पठणास करी असता वेद पठणा महाराज त्याचे राग म्हणती का करी उच्चारण अशुद्ध आणि अयोग्य मंत्र ते अशुद्ध न बोलावे लोका उगते फसवावे धनासाठी ज्ञान विकावे मग म्हणती खंडू पाटलाला भोजन दक्षिणा देणे काही दिवस राहू मळ्याला रात्री गांजाई दे प्यायला कधी सेवा साधूची तर काय म्हणे तो कृष्णा शिरापुरी तिकडे काय झाले महाराज मौजेत चिली मोडू लागले ठिंगीकडे ठिंगी पडता पलंग पेटला राज म्हणती कृष्णाजीला घेऊन ये त्या ब्रह्मगिरीला बसणे आमचे शब्द एकता चिकानी गोसावी गेला म्हणून पेटता पलंग समोर पाहून गाया वया कसू करी तव स्वामी म्हणती गोसाव्यास मोठा पूर्ण ज्ञान सांगत अनुभव विणना वचनास मी जशी मान्यता आत्मतत्वते तव अंगणात गये न तुटे ते बोलला असो दावी प्रत्यक्ष अनुभवास येई पलंगी बसावया ते एकूण स्वामी वचन भादरे गोसाव्याचे म्हणे तो शरण येऊन तुझी चरण गजानन बाबांचे स्वामी गजानन तुम्ही श्रेष्ठ पंचभूते ही पुण्या ती राहती तुमच्या आज्ञेत कळू आत कळू आले गुरुदेव शब्द पंडित्य आमचे खोटे आपले सामर्थ्य आहे सोडून जा त्या पलंगात यावे कृपासागर तुमची योग्यता आहे तोर परिणामा सर्वस आमचे धाडस पलंगावर जळत्या त्या बसले मग महाराजांनी ब्रह्मगिरीसह दिला खरा उपदेश अद्भुत आणि अपतर्क इति अष्टमध्ये